शिक्षण शिकवण आणि संस्कार मिळतात ते जातात कुठे, ते जातात कुठे, ते आपल्या जाणीवेच्या टेपवर रेकॉर्ड होतात. बघा, अंतर्मनामध्ये जातात आणि तिथून आपल्या हृदयाच्या बँकेमध्ये ते जमा होतात. किंवा हृदयामध्ये एक बँक आहे, त्याला डिव्हाईन बँक असं म्हणतात. माझ्या पुस्तकात दिलेलं आहे बघा, डिव्हाईन बँक. आपल्या आतमध्ये हृदयामध्ये, आता हृदय म्हणजे तरी काय, इथे जर तुम्हाला विचारलं हृदय म्हणजे काय सांगा, नाही सांगता येणार. ते म्हणाल हृदय हृदय ते कुठे आहे म्हणाल, इथे कुठेतरी आहे म्हणाल. मग कापून बघा, एकदा जर शरीर कापून बघा, अरे मग हृदय मिळतच नाही. हृदय मिळेलच कसं, नाही हृदय म्हणजेच काय तुम्हाला ठाऊक नाही. हृदय म्हणजे आपल्या ठिकाणी जी जाणीव आहे, त्या जाणीवेचा खोल कप्पा म्हणजे हृदय. डोक्यात प्रकाश पडला का, नाही. आपल्या ठिकाणी जी जाणीव आहे, आता इंग्लिशमध्ये त्याला कॉन्शियसनेस म्हणतात, पण हा शब्द तोकडा आहे. इंग्लिशमध्ये हा शब्द तोकडा आहे, कारण आपल्याला जी संकल्पना ठाऊक आहे ती इंग्रजांना ठाऊक नाही आहे, त्यामुळे त्यांच्याकडे तो शब्दच नाही. म्हणजे सांगण्यासारखा शब्द म्हणजे कॉन्शियसनेस. तर आपल्या ठिकाणी जी जाणीव आहे, त्या जाणीवेचा एक खोल कप्पा म्हणजे हृदय. आता उदाहरण द्यायचं झालं, समुद्र आहे. समुद्र जमिनीच्या काठाशी आहे तो समुद्र. जरा त्याच्या पलीकडे गेल्यानंतर समुद्र, त्याच्या पलीकडे गेल्यानंतर तो समुद्र, आणि मध्यावर जर तुम्ही गेलात ना तर त्या ठिकाणी तो खोल असतो, तो खोल असतो. तसं जाणीव म्हणजे आपला एक समुद्र आहे, सागर. जाणीव म्हणजे एक सागर आहे. म्हणून त्या जाणीवेला दुसरं नाव आहे आत्मा, त्याला दुसरं नाव आहे चैतन्य, त्याला तिसरं नाव आहे ब्रह्म, त्याला चौथं नाव आहे आत्मदेव. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, असं म्हटलेलं आहे. अखंडित सेवा करा त्याची. हे जी जाणीव आहे, ती जाणीव महत्वाची आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला चैतन्य म्हटलंय, सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, असं म्हटलं. तर ही जी जाणीव आहे, ही जाणीव दिव्य आहे मुळात, त्यानंतर ती शुद्ध आहे खाली उतरल्यावर, त्यानंतर ती अशुद्ध आहे आणि खाली उतरल्यावर, आणि अगदी जवळ आली ना शरीराच्या जवळ की ती पूर्ण अशुद्ध होते. जसं समुद्र, अखोल समुद्र त्या ठिकाणी पूर्ण शुद्ध आणि दिव्य असतो, पण जसजसा तो किनाऱ्याच्या बाजूने सरकत जातो तस तसा तो अशुद्ध होत जातो. इतका की समुद्राच्या किनाऱ्यावर जर तुम्ही कधी पोहायला गेला असाल तर तुमच्या वाट्याला काही मला सांगता येत नाही. कळलं की नाही तुम्ही काय, तू आता इथल्या लोकांना समुद्रच नाही जवळ. पण एकदा मुंबईला जा आणि समुद्रावर जरा पोहायला जा, आणि सकाळी गेला तर आणखीन सांगायचा मुद्दा काय. तसं आपल्या मनाचं झालेलं आहे. मन हे आहे ना, हे मुळामध्ये दिव्य आहे, त्याला डिव्हाईन माइंड, डिव्हाईन कॉन्शियसनेस असं इंग्लिशमध्ये सांगता येईल. ते मुळामध्ये दिव्य आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. पण ते जसजसं वाहत 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 देहाच्या किनाऱ्याला लागलं की ते पूर्ण अशुद्ध होऊन जातं, पूर्ण अशुद्ध होऊन. आणि मग त्याच्यावर संस्कार झाले तर घाणीचं राज्य. आज बघा ना, संस्कार आपल्यावर काय होतात, चांगले संस्कारच होत नाही, चांगले संस्कारच होत नाही. तुम्हाला विचारलं तू कोण, मी
पहिला सांगणार मी हिंदू आहे, दुसरा सांगणार मी मुस्लिम आहे, तिसरा सांगणार मी बौद्ध आहे, चौथा सांगणार मी ख्रिश्चन आहे. अरे तू जन्माला आलास तेव्हा काय तुला धर्म होता? जन्माला आला तेव्हा तो धर्म नव्हता. मग हे धर्माचं लेबल तुझ्यावर चिकटवलं गेलं, कळलं की नाही? मग जात आली ते चिकटवलं गेलं, मग कुळ ते चिकटवलं गेलं, गोत्र ते चिकटवलं गेलं. असं चिकटवता 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 त्या भिंतीवर जेवढं काही चिकटवलं गेलं ना, भिंत दिसेन अशी झाली. आणि चिकटवलेलं जे काय आहे ना, चिकट चिकट आणि तिखट तिखट, ते सगळं आपल्या अनुभवाला यायला लागलं. म्हणून आज बघा, माणूस हा माणूस राहिलेलो, माणूस हा माणूस राहिलेलो. कोणालाही विचारलं तर मी माणूस आहे म्हणून सांगणार आहे. एक तरी माणूस आहे का मला सांग, एक माणूस दाखवा. अरे तू कोण आहे? मी माणूस आहे असं म्हणणार नाही. लगेच धर्म जात पंत कुळ गोत्र घराणं. अरे आलं कुठून? जन्माला आलं तर याचं मी काहीच नव्हतं. तुम्हाला माहिती आहे ते पोस्टामध्ये आपण ते एन्व्हलप लिहितो की नाही, ते एन्व्हलप आपला पत्ता असतो आणि त्याच्यावर एक स्टॅम्प मारलेला असतो. त्या स्टॅम्पवर आणखीन एक स्टॅम्प मारतात का, तर तो स्टॅम्प पुन्हा वापरू नये म्हणून. आता तुम्ही जर स्टॅम्प मारला त्याच्यावर, पुन्हा दुसरीकडे स्टॅम्प मारला, तिसरीकडे स्टॅम्प मारला, चौथीकडे स्टॅम्प मारला, करता 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 तो ऍड्रेस आहे ना त्याच्यावरही स्टॅम्प. पत्ताच गेला आणि झाला बेपत्ता. आज माणसाचं तसं झालेलं आहे, माणसाचं माणूस पण हे पत्ता झालेलं आहे. मी हे का सांगतो आहे की आज आपण कोणीही सुखी नाही याची जी अनेक कारणं आहेत, त्यापैकी हे फार महत्वाचं कारण, हे फार महत्वाचं कारण आहे. काय गंमत आहे, आपलं हे जे मन आहे ना, या मनावर मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही संस्कार काय करता, शिक्षण काय देता, शिकवण काय देता, हे सगळं महत्वाचं आहे. याचं कारण तुम्ही जे शिक्षण शिकवण आणि संस्कार देता ते जातात कुठे, ते बहिर्मनातून अंतर्मनात जातात. ते बहिर्मनातून अंतर्मनामध्ये जातात आणि बहिर्मनातून अंतर्मनामध्ये जातात त्या ठिकाणी मूळ धरतात. हळूहळू हळूहळू हळू ते रुजायला लागतं, नंतर ते स्फुरायला लागतं आणि शेवटी ते साकार होतं. त्याला आपण म्हणतो नशीब. आता नशीब कुठून आलं? नशीब आलं कुठून? आणि नशीब निर्माण कोणी केलं? ते तू निर्माण केलं, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिंपला. आता इथे अलीकडच्या काळातल्या भाषेत बोलायचं म्हणजे कॉम्प्युटर. आता सगळे लहान लहान मुलांच्या हातात सुद्धा आता कॉम्प्युटर गेलेला आहे. आता कॉम्प्युटर काय करतं? कॉम्प्युटरला तुम्ही जे फीडिंग करता, फीडिंग हा शब्द कॉम्प्युटरमध्ये वापरला जातो, त्या फीडिंगप्रमाणे तुम्हाला तो कॉम्प्युटर रिझल्ट देतो. चुकीचं फीडिंग केलं चुकीचे रिझल्ट, आणि करेक्ट फीडिंग केलं रिझल्ट करेक्ट. तसं हे शरीर म्हणजे कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटर, आणि त्याला आम्ही डिव्हाईन कॉम्प्युटर असं म्हणतो. हे शरीर म्हणजे डिव्हाईन कॉम्प्युटर आहे, याला तुम्ही जे फीडिंग कराल त्याप्रमाणे हा कॉम्प्युटर डिव्हाईन कॉम्प्युटर तुम्हाला रिझल्ट देणार. फीडिंग काय करायचं हे तू ठरवायचं, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनात. फीडिंग कोणी करायचं? आपण करायचं. मग फीडिंग काय करायचं? चुकीचं करायचं तर करेक्ट करायचं कोणी ठरवायचं? तू ठरवायचं. करायचं कोणी? तू करायचं. आणि मिळवायचं कोणी? तू मिळवायचं, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिंपला. पण हे आपल्या कधी लक्षात येत नाही, कोणी सांगतही नाही. तुम्ही कुठेही गेलात, बुवा बाबा भगत फकीर कुठे गेलात महाराज, ते तुम्हाला काही तिसरंच सांगते, कळलं की नाही? आणि त्याचा परिणाम असा होतो की ते प्रॅक्टिकल काहीच नसतं त्याच्यामध्ये. कुठेतरी गोकुळ अष्टमी असते की नाही,
काल्याचं कीर्तन म्हणतो आपण, काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर शेवटी कृष्ण जन्म जो असतो आणि कृष्णाच्या ज्या लीला असतात त्या सांगितल्या जातात परंपरेने. त्याच आपण त्याच ऐकत असतो, तेच सांगत असतात आणि तेच विनोद असं असं वगैरे सगळं. म्हणजे मी सुद्धा काल्याचं कीर्तन 25 वर्ष केलेलं आहे, 1 आणि 2 नाही. मी हे का सांगतो आहे, अरे काहीतरी नवीन सांगा ना, काहीतरी नवीन सांगा, नवीन संस्कार द्या, नवीन ज्ञान द्या, नवीन शिकवण द्या. आज तुम्ही कॉम्प्युटर युगामध्ये आहे, चंद्रावर जाण्याची आपण तयारी करतो आहोत आणि अशा याच्यामध्ये तुम्ही पूर्वीचं काय सांगत राहता, जरा नवीन काहीतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्रॅक्टिकल पाहिजे. म्हणून जीवनविद्यामध्ये काय आम्ही सांगितलं, वास्तववादाच्या अधिष्ठानावर, वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास झाली, विकासवादाकडे झेप घेणं म्हणजे जीवन. आता वास्तववाद आम्ही स्वीकारला, इतरांनी आदर्शवाद स्वीकारला. सगळ्या आदर्शाच्या गोष्टी आपण सांगतो, कळलं की नाही? पण मी नेहमी सांगतो, आदर्शवाद म्हणजे आकाशातले तारे, आदर्शवाद म्हणजे आकाशातले तारे. आकाशातले तारे बघत बघत जर तुम्ही चाललात तर खड्ड्यात पडणार. तसं आदर्श आदर्श म्हणून जर तुम्ही आकाशाकडे बघत चाललात ना तर तुमच्या जीवनामध्ये खड्ड्यात पडल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. म्हणून वास्तववाद, वास्तववाद पहिला ऍक्सेप्ट, वास्तववाद फर्स्ट, आणि मग प्रयत्नवादाची कार. इतरांनी दैववाद स्वीकारला, कळलं की नाही? इतरांनी दैववाद स्वीकारला, आम्ही प्रयत्नवाद स्वीकारला. विकासवादाकडे झेप घेणं. इतरांनी मोक्ष सांगितला, इतरांनी मोक्ष सांगितला, आम्ही सांगितला विकासवाद सांगितला. हा फरक आहे. मग शेवटी आज काय महत्वाचं, आमचे पूर्वज ना काय शूर होते आणि हा उंदर उंदीर घरा शिरला ना, हा उंदीर घरा शिरला तर बायको पुढे हा मागे. बायकोने एक उडी मारली तर दहा उड्या मारते. उंदीर अंगावर आला तर बायको उडी मारते की हा 10 उड्या मारतो आणि म्हणतो आमचे पूर्व शूर होते, कळलं की नाही? अरे पूर्वी तर काय उपयोग राहतो, वाघ मारे. मी एका विचारलं, काय रे वाघ मारे तुझं नाव आहे, किती वाघ मारलेस तू? आम्ही नाही हो, आमचं कसलं घेऊन बसलं, आमच्या आजोबाने पंजोबाने वाघ मारली ना, म्हणून आम्ही लोकांनी वाघ मारे म्हटलं. मग आता तुझं काय? तर बायको सांगते, स्वप्नात जरी वाघ दिसला ना तरी आता धोत्राचा पितांबर होतो. मग प्रत्यक्ष दिसला तर काही सांगायचा मुद्दा असा, पूर्वीच आपण सांगतो ना ते आता पुष्कळ झालं, आता आणि या पुढे हे महत्वाचं आहे. आता तुका म्हणे आता की नाही? आता अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता की नाही? सांगायचा मुद्दा आता या शब्दाला संतांनी फार महत्व दिलं. आता म्हणून आता तू काय करणार याला महत्व आहे, त्याला क्रियमान म्हणतात, त्याला क्रियमान म्हणतात. आज तू जे करतोस ना त्याला क्रियमान म्हणतात, आणि आज तू जे करतोस ना ते फार महत्वाचं आहे. आज तू काय क्रिया करतोस ते महत्वाचं आहे, कारण आज तू जे करतोस त्याला क्रियमान म्हणतात. ते तू कसं करतोस त्याच्यावर तुझ्या ठिकाणी जे प्रारब्ध आहे ते रुद्र व्हायचं म्हणजे क्रुद्ध व्हायचं का सौम्य व्हायचं हे त्यावर अवलंबून आहे. म्हणजे प्रारब्धावर परिणाम करणारं क्रियमान आहे आणि पुढे नियती निर्माण करणारं क्रियमान आहे. म्हणून क्रियमानाला महत्व आहे. क्रियमान म्हणजे आत्ता तुम्ही काय करता ते क्रियमान, आत्ता आत्ता तुम्ही जे करता ना ते क्रियमान. आणि आत्ता म्हटल्यानंतर आज, आज काल जो होता तो आज झाला आणि आज आहे तो उद्या होणार, पुन्हा उद्या तो आज होणार, परवा, अशा तऱ्हेने आपलं चालू.
मग आज तुम्ही काय करता ह्याला फार महत्त्वाचं आहे, त्याला क्रियमान म्हणतात. आणि क्रियमान तुम्ही जसं कराल तशी पाठीमागे प्रारब्ध क्रुद्ध होणार का सौम्य होणार हे अवलंबून आहे, आणि पुढे नियती शुभ होणार का अशुभ होणार हे नियती अवलंबून आहे. म्हणून शुभ नियती निर्माण केली सुखच सुख, अशुभ नियती निर्माण केली दुःखच दुःख. आणि म्हणून क्रियमानाला महत्त्व आहे, क्रियमानाला महत्त्व आहे. सांगायचा मुद्दा असा की नियती नियती म्हणून जे म्हणतात, आज तुम्ही कुठेही नियतीबद्दल जर ऐकलं, साहित्यिक म्हणा, पुढारी म्हणा, इतर वक्ते म्हणा, पंडित म्हणा, तुम्ही सिनेमामध्ये बघितलं तर ते लेखक म्हणा, हे सगळं तर तुम्ही पाहिलं तर नियतीला त्यांनी योग्य, त्याला नियती म्हणजे काय माहितीच नाही आहे. जीवनविद्येने सांगितलं नियती इज मॅन्स ओन क्रिएशन विच इन्फ्लुएन्सिस इज लाईफ, हे जीवनविद्येने सांगितलं. नियती तू निर्माण करतोस आणि त्याची चांगली फळं किंवा वाईट फळं तू भोगतोस, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनात. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं